नागपूर विद्यापीठाने SY च्या अभ्यासक्रमामध्ये RSSचा इतिहास घातलेला आहे, तर त्याबद्दल काय वाटतं हे आपण थेट सरांकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत कोकाटे सर. सर, पोलीस नावाच्या मंचामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. काय सांगाल, काय वाटतं? मुळात आपल्या देशाचा जो राष्ट्रवाद आहे तो धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि संमिश्र संस्कृतीवरती आधारलेला आपल्या देशाचा राष्ट्रवाद आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रवादामध्ये जातवाद, धर्मवाद, पंथवाद किंवा प्रांतवाद, भाषावाद याला थारा नाही. आणि ही विचारधारा संसदीय लोकशाही, संविधानिक लोकशाहीचा आपला मूलाधार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सेक्युलरिझम मान्य नाही, त्यांना संमिश्र संस्कृती मान्य नाही, त्यांना स्त्रियांचं स्वातंत्र्य मान्य नाही, त्याचबरोबर त्यांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यावर आधारलेली संविधानिक संसदीय लोकशाही देखील मान्य नाही. त्यामुळे आपल्या देशाच्या राष्ट्र उभारणीमध्ये, जे आता संसदीय लोकशाहीचं राष्ट्र आहे, त्या उभारणीमध्ये संघाचा वाटा शून्य आहे. कारण संघाची RSSची विचारधारा आणि आपल्या देशाची संसदीय संविधानिक लोकशाहीची विचारधारा ही भिन्न आहे. पण सर, तुम्हाला असं का वाटतं की RSSचा सहभाग शून्य आहे, त्याविषयी काय सांगाल? कारण आपल्या देशाचा ज्यावेळेस स्वातंत्र्य लढा सुरू होता, RSSची स्थापना 1925 आहे, आणि आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा त्यावेळेस सुरू होता, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा सुरू होता, तर संघाचे लोक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. स्वातंत्र्य लढा जो उभा केलेला आहे तो महात्मा गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, क्रांतिसिंह नाना पाटील असे अनेक क्रांतिकारक आहेत, देशभक्त आहेत, समाजसुधारक आहेत की ज्याने आपला देश घडवलेला आहे, वाढवलेला आहे, उभारलेला आहे. आणि संघाची विचारधारा, आपण जर का बंच ऑफ थॉट्स हे गोळवलकर गुरुजींचं पुस्तक जर का वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांना संसदीय लोकशाही, जी आपल्या देशाचा मूळ पाया आहे, ती संसदीय संविधानिक लोकशाही त्यांना मान्य नाही, हे त्यांचं जे बायबल आहे संघाचं ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. त्यामुळे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये RSSचा विचारधारेचा समावेश करणं म्हणजे आपल्या देशाच्या संसदीय संविधानिक लोकशाहीला लावलेला सुरुंग आहे. आणि लवकरच जर का असा असेल आणि अभ्यासक्रमामध्ये समावेश केला तर नवी पिढी जी तयार होणार आहे त्यातून आपल्या देशाची वाटचाल सिरिया, अफगाणिस्तान, नाझीजम आणि फॅसिझमकडे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. आणि देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीनं, सार्वभौमतेच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. धन्यवाद सर. RSSचा अभ्यासक्रम हा त्यात समावेश केलेला आहे, त्यावर कोकाटे सरांचं म्हणणं आहे की हा सुरुंग लावलेला आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीस नामा, पुणे.